नमस्कार, मी अश्विनी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण कैरीपासून मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपण ताज्या आणि कडक कैऱ्यांचा वापर करणार आहोत, त्यामुळे मुरंबा आपला छान होतो। आता आपण याच्यावरच्या साली काढून घेऊ। या पद्धतीने आपण याच्या साली काढून घेणार आहोत। इथे आपल्या सर्व साली काढून झालेल्या आहेत। आता आपण याला किसणीवरती किसून घेऊ। त्यासाठी इथे मी या पद्धतीची किसणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्ही करू शकताय। आता आपण याच्यावरती कैरीला किसून घेऊ। या पद्धतीने सर्व कैरे आपण याच्यावरती किसून घेणार आहोत। इथे आपल्या सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहेत। साधारणतः अशा पद्धतीचा किस करून घेतलेला आहे। एक कैरी पाडाची असल्यामुळे त्याचा पिवळा असा किस झालेला आहे। या भांड्यामध्ये हा व्यवस्थित पसरून याचं किती माप झालेलं आहे ते आपण बघूयात। हा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त असा भरलेला आहे। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। आता यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊ। तूप थोडंसं वितळल्यावर आपण याच्यामध्ये हा सर्व किस टाकून घेणार आहोत। याला आपण आता मध्यम गॅसवर थोडंसं भाजून घेऊ। साधारणतः 3 ते 4 मिनटं आपण याला भाजून घेणार आहोत। इथं आपला व्यवस्थित असा किस भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत। ज्या भांड्यात आपण किस मोजलेला होता त्या भांड्याच्या मापात 1/4 माप एवढा आपण साखर इथं घेतलेली आहे। जर तुमच्या कैऱ्या आंबट असतील तर जेवढ्या मापाचा किस आहे तेवढ्याच मापाची साखर वापरायची। यामध्ये आता आपण सर्व साखर टाकून घेऊ। आता ही साखर आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर हे खालून चिटकेल। इथे आपली सर्व साखर विरघळलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकू, म्हणजे याला छान अशी टेस्ट येते। याला आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। मुरंबा आपला तयार झालाय का ते पाहण्यासाठी उलटण्यावरती अशा पद्धतीने घेऊन असं खाली सोडायचं। जर एक सलग तार पडत असेल तर मुरंबा आपला तयार झालेला आहे। आणखीन दुसरी एक पद्धत आहे, त्यासाठी हे मिश्रण थोडंसं थंड करून हे असं बोटावरती घेऊन अशा पद्धतीने जर त्यामध्ये तार तयार झाली म्हणजे मुरंबा आपला तयार झालेला आहे। आत्ता गॅस बंद करून याला आपण जरा वेळ थंड करायला ठेवू। थंड झाल्यावर हे आणखीन थोडंसं घट्ट असं तयार होतं। याला आता आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू, म्हणजे जास्त दिवस टिकते। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय बाय।